आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत दुसऱ्या दिवशी खासदार राजू शेट्टी निषेध, दुटप्पी भूमिका ठेवू नका. बहुजन दलित महासंघाचे कार्यकर्ते झाले आक्रमक. बहुजन दलित महासंघाचे कार्यकर्ते आज इचलकरंजीतील थोरात चौकात उतरले आणि त्यांनी खासदार राजू शेट्टींच्या विरोधात प्रचंड घोषणा दिल्या. या घोषणेने परिसर दणाणून गेला होता. वारणा नदीवरील अमृत पाणी योजनेत खासदार राजू शेट्टी दुटप्पी भूमिका घेत आहेत. इचलकरंजीत येतात त्यावेळी इचलकरंजीला स्वच्छ पाणी मिळायला पाहिजे असे म्हणतात, तर दानोळीत जाऊन मी शेतकऱ्यांचा नेता असं म्हणतात. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही असेही म्हणतात. या दोन दरडीवरील राजकारणाला इचलकरंजीतील जनता विटली आहे आणि त्यातूनच आज बहुजन दलित महासंघाने इचलकरंजीतील थोरात चौकात निषेध व्यक्त केला. यावेळी श्री रंगाला लाखे, सागर लाखे, रावसाहेब निर्मळे, जयवंत वडर, नवनाथ हत्तीकर, पवन बनसोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पाहुयात सागर लाखे काय म्हणाले. आज या ठिकाणी बहुजन दलित महासंघाच्या वतीने आम्ही सगळं शिष्टमंडळ या ठिकाणी निदर्शन करण्यात आलं. राजू शेट्टीला सरळ आम्ही इथलजी शहरवाशांना आमच्या सर्वांच्या वतीनं, जर राजू शेट्टीनं आम्हाला योग्य पद्धतीने आम्हाला न्याय नाही मिळाला तर येणारे इथलजी इथलजी नगरीचे इथलजी सर नागरिक यांना ठाय निश्चित करून येणाऱ्या लोकसभेच्या वेळी त्यांना आम्ही हिसका तिकडे दाखवल्याचं राहणार नाही. ही सगळ्या इथलजी वाशांचं जाहीर आव्हान आहे. आज निश्चित करण्याचं कारण का, आज इथलजी शहरामधील जवळजवळ आपल्या इथली शहरवाशांचे 40 बळी गेले आणि आपलं पाणी दूषित झाल्यामुळे आपण या वारणेच्या संदर्भात आपण आवाज उठला आहे आणि हे पाणी जर भविष्यात आपल्याला जर मिळलं तर इथलजी शहरामध्ये कुठलाही कावीसासारखा प्रश्न उद्भवणार नाही यासाठी आपण हा आवाज उठवला आहे. तर आपण या मीडियाच्या माध्यमातून आमची विनंती आहे की जास्तीत जास्त हा मीडिया माध्यम इथली नगरपालिकेच्या नगरपालिका भाषेने आपल्याला पाठिंबा द्यावा.